नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ। थेट गावावरून गावाकडे आलोय। सकाळ संध्याकाळ पाखरांचा मस्त कानावर किलबिलाट असतो। नवीन नवीन पक्षी आहेत, प्रत्येकाची नावं पण नाही माहिती आहेत। तर गावाकडे आलोय मंडळी, बरेचसे कामं आहेत, सगळं काय व्यवस्थित होत आहे, मजा येते, कामं पण होत आहेत। तर अशा या माहोलमध्ये कसं आहे, थोडी एखादी पार्टी झाली पाहिजे। तर आज लास्ट स्टुडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही खूप खूप फिरलो आहे। म्हणजे कॅशलेस इंडिया हा जो काय प्रकार आहे, डिजिटल इंडिया वगैरे, नेटवर्क पण नाही आहे गावांमध्ये, आणि कॅश तुमच्याकडे नसेल तर जगू शकत नाही। म्हणजे ठीक आहे, कोणी समोर जर भेटलं तर ठीक आहे, नाहीतर कसं आहे तुम्ही काय एखादी गोष्ट खरेदी करू शकत नाही। तसाच सीन आमच्यासोबत झालेला, आम्ही इथून गेलो मग कुचांब्यामध्ये। कुचांब्यामध्ये नेटवर्क नव्हतं आणि आमच्याकडे ॲक्च्युली मी कॅश नाही घेऊन आलो, जास्त कॅश पण नव्हती। तर मग कुचंब्यात आम्ही काय खरेदी केली नाही सामान। तिथून कुंभारकनी मार्गे कडवईला पोचलो। भयंकर रस्ता आहे, आतमधला जो काही पॅच आहे, मला वाटतं 7-8 किलोमीटरचा पॅच आहे कुंभारकनीवरून कडवईला। शॉर्टकट आहे पण रस्ता थोडा खराब आहे। थोडा म्हणजे कसा, मध्येच चांगला आहे मध्येच खराब आहे। खराब म्हणजे तो भयंकर आहे। कसं उतारात तर एक ठिकाणी तसं आलेलं ना की उतारात रस्ता असा बऱ्यापैकी चांगला होता, गाडी होती, स्पीडच असते ऑब्व्हियसली, थोडी स्पीड होती, आणि अचानक ना त्या उतरांमध्येच खड्डा आला। तर बाईक एवढी आपटलेली ना जोरात, तर भयानक परिस्थिती होती। म्हणजे हाय शॉर्टकट पण थोडंसं रिस्की आहे, एकट्याने तर जाऊ शकत नाही ऑब्व्हियसली। तर कळवई मार्गे परत आम्ही संगमेश्वरला गेलो। संगमेश्वरला मग शॉपिंग केली आणि मग घरी आलो आहे। तर चिकन वगैरे तर आणलेलं आहे, पार्टीचं प्लॅन नेमकं काय करायचं ते बघू। संध्याकाळची वेळ आहे म्हणजे म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी। कसं आहे, गावाकडे आलं तर एखादी पार्टी ना झालीच पाहिजे, तरच मजा येते मुंबईला जाताना। आज पावसाने पण जरा माहोल केलेला आहे, रोजच्या रोज आहे ना असंच वातावरण आहे गावाला। हे बघा, ढगाळ वातावरण आहे आणि गडगडतं आहे। आता वरती ढग जेव्हा कडाडतात ना तेव्हा पाऊस पडण्याची दाट शक्यता असते। आज पाऊस नाही पडला तर चांगला आहे। पार्टी आमची आहे सपाटच आणि तिकडे छप्पर वगैरे असं काही नाही, रस्त्यावरतीच पार्टी असते। तर तिकडे पार्टी करताना पाऊस आला तर मग वांदे होणार आहेत, बघूया कसं काय होतं आहे ते। जास्तून तिचं फुल बघ किती मस्त आहे, लक्षच नव्हतं गेलं। हे बघा मस्त फुल आहे, तिकडे पण एक आहे त्या साईडला, ते बघा समोर झुपकेवाला। संध्याकाळी वातावरण बघा एकदम मस्त झालं आहे। पाऊस सुटलाय की काय त्या डोंगरामध्ये, असं वाटतं की पाऊस सुटलाय। आला तर येईल पाऊस। आणि इकडे कोंबडीला अजून घरी नाही जायचं संध्याकाळ झालं तरी। ए घरी चल, आहे का चल घरी। आता तुळशी विवाह येईल लवकरच, तुळशीच्या लग्नाला पण गावाला यायचं आहे। आता मी तर परमनंट तुळस बनवून टाकले, आपली कौलाची तुळस असते। फक्त आजूबाजूला थोडंसं यावेळेस जरा डेकोरेशन करेन। तुळस मस्त झाले बघा, एकदम भारी। आणि ही मखमल आहे, मखमलीला फुलं येतील आता। मखमलीमध्ये आतमध्ये बघा आहे नाकतोडा, आतमध्ये जाऊन बसला आहे चुपचाप। बागेची अवस्था थोडीशी खराब झाली आहे, चिनी गुलाब आहे तिकडे, तर चिनी गुलाब आता पाणी वगैरे टाकायला लागेल, पाऊस नाही ना बरेच दिवस, आणि पाणी पण नाही वाटतं टाकलं आहे। तर पाणी टाकलं की कसं ते परत मस्त येईल। इकडे ही सदाफुली, ही बघा सदाफुली, हे सारखी फुलंच येतात। अननस पण वाढलेत भरपूर, अननस लागेल आता, कुठलं तरी लागेल, या दोघांपैकी एखादं लागेल। वर्षातून कसं 3-4 वेळा तरी अननस खाता येतं। इथे अननस, आपल्या तिकडे पलीकडे पण अननस आहे, आणि हे पेरूचं झाड, पेरू पण बऱ्यापैकी असतात, वर्षभर म्हणायला हरकत नाही। चला म्हणजे पार्टीचा मूड झालेला आहे, भारी वाटतंय, बऱ्याच दिवसांनी पार्टी होणार, 14 जणच आहे आम्ही, पण कसं गावाला आलो तर पार्टी झालीच पाहिजे, म्हणूनसाठी आता जाऊया पार्टीला। संध्याकाळचे वाजलेत आत्ता 6:30, सूर्यदेव गुडूप झालेत, सूर्यास्त झालेला आहे, आणि आत्ता मी निघालो आहे वरती रामदासच्या दुकानाकडे। आज ॲक्च्युली आहे आमच्याकडे पार्टी, 4-5 जणं आहोत, त्यामुळं काही जंगी पार्टी नाही आहे, पण गावाला आलोच आहे तर म्हटलं एखादी पार्टी होऊन जाऊ दे। तर आज संगमेश्वरवरनं सर्व सामान वगैरे तर आणलेलं आहे, आता फक्त धमाल करायची आहे। आता कसं आपलं शॉर्टकट वाट झालेली आहे, ते आपलं घर, दुकानात जायचं तर सरळ, अजून इथून नाही जात आहे, इथून अजून थोडंसं गवत वगैरे आहे,
आणि आजूबाजूचा नजारा बघू शकताय. संध्याकाळचं वातावरण आणि एक नंबर क्लायमेट झालंय. ढगाळ वातावरण आहे, पाऊस अजून गेलेला नाही आहे. यावर्षी पावसाचं कसं झालं माहिती आहे का, गणपती बाप्पा गेले आणि त्यानंतर पाऊस पण गायब झाला आहे. पण माझ्या अंदाजानुसार एकदा तरी पाऊस पडेल, भरमसाठ पाऊस पडेल, गावाला तरी नक्की पडेल. तर वातावरण तो रोजच्या रोज करतो आहे, अचानक पडू शकतो. आता बॅटरी पण सोबत घेतले कारण उशीर झाला पार्टीला, तर कसं आहे बॅटरी वगैरे सोबत असली तर बरं आहे. कारण आता या कापणीच्या वेळेला आहे ना, तर विंचू वगैरे सुरू झाले, विंचू साप वगैरे पायखाली असतात रात्रीचे, त्यामुळं काळजी घ्यायची गरज असते. चला दुकानात जाऊया आणि मग बाकीची तयारी पण करूया. लाकडं जमा करायला आलो आहे, लाकडं नाही जास्त, तरी पण दोन दोन तरी नेलेली ना, तरी पण होईल. प्लॅनिंग थोडीसा उशीरा झाला म्हणजे लाकडं जमा करताना असं मग तुम्हाला जनावरं बिनावरं पण दिसतात, तेव्हा कसं आहे काळजी घेणं गरजेचं आहे. आता विंचूचा सीझन झाला सुरू, इथं पण एक आहे ना काढून ठेवलेला आहे साप. बघा कसं आहे रात्रीचं, म्हणून आहे ना बाहेर पडतो तेव्हा ही काळजी घेणं गरजेचं असतं. बॅक मार ना, बॅक लाईट. आणि सध्या या वातावरणामध्ये तरी जरा जास्तच काय आहे रे, पेटली काय चूल? चूल पेटली कालच पण भाजलं वाटतं. मस्त बारीक केलंय ना चिकन, बारीक केलंय मसाले टाकून घे पटापट. चिकन मसाल्याचे दोन तरी पाहिजे, 1.5 किलोला पॅकेट. आणि कालुगात ना काळजी घ्यायची मेन म्हणजे काय माहिती आहे, बेडके येतील त्याची काळजी घ्यायची. त्या पण शिजतील नाही काय, त्या शिजतील म्हणजे मतदान तेवढी भर पडल. बेडक्या काय, आम्ही आता एवढं जनावर बघितलेलं, माणसं वाढली ना मग बेडक्याला तरी काय फरक पडत नाही. मग चालेल मग चाललं, मग जेवण कसं वाढत. आलं लसूण पेस्ट अजून आहे ना, गवत सगळं आहे ओला आहे, त्यामुळे आता भीती नाही वन वगैरे जायची, नाही तर लय भारी पडतं गावाला. भारी म्हणजे हवनवा लागलेला इकडं एकदा काय रे, जेवताना नाकी नव झालं, आई कधी थाले घेऊन जातोय, आई कधी थाले घेऊन जातो कधी कधी. तिकट मसाला ना जरा टाकतो, जरा निंबू मारतो. निंबू मारतोयस, जरा निंबू कट कर, मार जरासा तू. हा निंबू मार, एकच आहे निंबू. किती कांदे कापू, निंबू एकच आहे का? आहेत ना चार आहे. कांदे किती पाहिजे रे, कांदा काप आपल्या इथं पण आपलं तेवढं प्लेटी भरपूर आहे, टेन्शन नाही घ्यायचं. चल निंबात बी, निंबात बी नाही वाटत पण हात भासते. अरे आम्ही हे आणले ना प्रोफेशनल निंब आणले, बी नाही त्याच्यामध्ये. बी नाही, झाडं मीठ आहे मस्त बराबर आणतात. मी पण झाडच आणलं होतं, झाडं मिठाने चव मस्त लागते. पण मीठ आणच की तू, मग तुम्ही विचारले की सगळे मीठ आणले, सगळे मी मीठ आणलेलं मेन आयटम ना रे, मीठ नसेल तर खाणार कसं, मीठ नाही तर होणार नाही मी. मग मीठ नसतं तर वाईट नाही मी. अरे जो पाकरा किती दिवस सतवतात, पाकरा फ्राय होतील आता सगळी पार्टीमध्ये झालं ना. चला मॅरिनेट झालंय चिकन, लाकडं बारीक करायचे आहेत. हा 2-3 भाग केले बस झाले. म्हणते रडवलान 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 र रडवलान कांद्यान निघत जाईल. चला टोपा लेवण झाले रे, चला कोणी देऊन टाकाय. हा एक कांदा कापू देत झालं, पाहिजे तेल पाहिजे ते टाकून दे. हा 1/2 किलो घेत होता, नाही ते कमी पडलं असतं. तेल टाक, चल थोडं कापलं तडतडायला लागला. यातलं मोठ्यातलं ऐकलं मी, मला इथे तडपडू नका.
अजून काय करायचं? पोळी तान तिकडे पोळी तान पोळी तान लुवायला गाडी साहेब गाडी साहेब काय सर इकडे 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 तू इकडे नाही इकडे माझ्याकडे नाही दूर नाही तिकडे इकडे टाकाय टाकायचं ते कृष्णा तसं पकडशील नाही टाक एकदम टाकून देस नाही नको मला पहिला कांदा जाऊ दे कांदा पहिला जाऊ दे आणि फुलं घेऊन आचार्य अजून असतात असं वरेंच आचार्य वरेंच असं वर नाही आला हां कडाय बस झालं आता हॅलो हॅलो एकदा हॅलो चांगलं हॅलो तू पाठीवर पाठीवर नाही बरोबर आहेस तो तो काय ना ते नरमवाले आहेत ना ते नरम म्हणजे सुकली सुकली लाकडं त्याच्यामुळे ते होतं टाक कांदा राहिले नाही पाहिजे नाही ना बघितलं लक्ष आहे कांदा लय झाडा कापला तो होईल तो नरम होणार काय नाही तसंच कापायचं अरे आपण कुठून मागवला आहे कूक लगेच तो नरम केला पाहिजे ना तो मीठ बीठ टाक याच्या म्हणता बरोबर हा किरव्या नवास म्हणणं जागा की किरव्या इकडे येतील नाही पण मी म्हणतो मीठ टाक नरम होईल कांद्यात जरास टाक नरम होणार लगेच नरम काय लागते त्याला काही वेळ लागते तरी पण टाक जरास पण काढावा केवढा टाकला त्याला हिरकायला 5 दिवस लागते मा लगेच मग नरम झाला लसूण नाही करपले ना लसूण टाकलो काय टाकला एक अर्धा त्या मधन टाकायचा नंतर मग तुझा असं प्रे होत तर मग अजूनही घेतील असेल सांगत नाहीत ना हे एक बास झाला एक बास झाला माझी माती राहत तर त्याने आता टोमॅटो टाकूय आणि पार्टीचा शुभारंभ झालेला आहे इकडे 12 ने अशा रीतीने मस्त शुभारंभ झालेला आहे चला टोमॅटो पण जाऊया दिवाळी आली चांगला लाल होऊ दे मस्त एकदम मॅरिने पूर्ण एकदम नरम होऊन जाऊ दे त्याच्या चव नाही येणार हे सब फुलं टाक लाकडं ह्या बाजूला लावू काय लाकडं अजून भरपूर झाली नाही नाही बस आहेत आता नको लावू तुला त्रास होईल ना तुला त्रास झालेला आम्हाला काही भगवणार नाही मग तिकडे असं भात करूया काय लगेच तिथं भाताचं कसं होईल भात एकदम बारीक होऊ दे त्याच्यानंतरच चिकन टाक मसाला टाकलास ना थोडा आता बस चिकन मसाला उडाय टाकले सगळे जाणं टाकला चल तीन मी बारीक करतो पाणी आलो त्या साईडून ना हॅलो टाकत राहतो मी हॅलो होतो मिक्स करतो तू टाकत राहा टाकत राहिड टाक सगळा मिक्स करतो ना एकदम पाणी मला वाटतं नको झाकण नाही आणलंय काय झाकण असतं तर जरा ह्याच्यात केलं असतो आपण थोडस टाक मग पाणी बस बस नंतर बघा मटण खाना आहे आ जाओ खिला दूंगा खिला दूंगा मटण बनाना आहे आ जाओ बना दूंगा आता गावठी का कोंबडी गावठी कोंबडी का मटण बना दूंगा आता चूल पेटवायची आहे लाकडं पाहिजेत ते पण भेटणार ते पण भेटेल हे बघा लावली अजून लावूया आपल्याकडे लाकडं भरपूर आहेत अजून लावूया हे घ्या मसाले लाल लाल नाही मस्त सॉलिड झालं एकदम कडक हा इकडे एक विचित्र प्राणी आहे बघा कोळी आहे अजून जरा पाणी होय नंतर घेतलं तर कोळी बघ कसा आहे ते शिजू देत कोळी खायचं विंचवासारखा कोळी आहे एकदम बसलाय बघ कसा तो बघ फॉरेनचा आहे की चला झालेलं आहे चिकन तयार नवीन टेक्निक निंजा टेक्निक कृष्णाची निंजा टेक्निक बघा काय ते हॅलो हॅलो वरतीच हॅलो
खाली टाकायला नको, नाही तर माती निघून जा. असं असं कर, हां असं असं चांगलं कर. कसं असं असं कर, त्याला बरं पडतं. वरतून येत नाही डायरेक्ट तांदूळ. बस चला चला चूल बघ आधी, चूल पेटते बघ. केला ना त्याने, केला सेटअप, केलाय मग सेटअप लागाय. देख बघ बघ पाणी बघ, ते हाताने अंदाज घेतात तसं घे. बोट बोट एवढा बस परफेक्ट ना. बस पहिलं भात काय लगेच होईल रे, भाताला काय लाकडं भरपूर झाली. बस झाली, मेन निंबरशी ठेवतो ना आपण, तेव्हा भात भात धूर नाही ठेवायचा. आता धूर चालू शकतो एखाद्या वेळेस. आले पेटला कडक. आता भात तयार झाला की कसं जेवायला तयार. कुठे गेला चिकन? सर पिकलाय पण मस्त रे. ग्रेव्ही आले चिकनला, चिकनला ग्रेव्ही आले बघा मस्त. दुसरी बाटली पण आणा पाण्याची, बाय चान्स लागलं पाणी तर. हा लगेच टाकायला. झराटलं मला जर भात झाला की लगेच मग जेवायला बसूया. आज आकाशामध्ये काय चंद्र सूर्य तारे कुठे गेले? अमावस्या तर येईल ना लवकर, अमावस्या जवळपास आले. तर मंडळी जेवण तयार झालेलं आहे, रातकिड्यांचा आवाज आहे आणि आम्ही फक्त चौघं जणच आहे. द्या मंडळी जेवायला या चिकन आणि भात, मजा येणार आहे. इकडे पिकू बसलाय. ए पाणी राहू दे आता जेवायला. जेवतोय अरे हो जेवायला. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. पार्टी वगैरे धमाल झाली, मजा आली. चार जणांमध्येच पार्टी होती पण मजा येते, कारण गावाकडे आल्यानंतर गावाकडची मित्रमंडळी एकत्र येऊन गप्पा गोष्टी होतात, जेवण होतं एकत्रित, वन भोजन बोलू शकतो. कारण आम्ही जंगलामध्ये जाऊन पार्ट्या करतो, रात्रीची वेळ होती त्यामुळं थोडे अनुभव असतात इकडचे तिकडचे, पण धमाल आली. तर चला मंडळी आता घरी आलो आहे. तर हा व्हिडिओ इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.